नाशिक महानगरपालिकेवर आपल्या शिवसेनेचा भगवा फडकला तरच त्या दादांना भेट वस्तू या कारण्याची दिल्या जाईल असं काही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आदरणीय दादांच्या हाताने त्याचं हस्ते लोकार्पण झालं. परंतु मी या सर्व शिवसैनिकांना विनंती करतो, आपण दादांना ऐकायला लागलात, आदरणीय खासदार साहेबांना आपण ऐकायला लागलात, परंतु आजपासून आपली नगरपालिका जवळ येते, महानगरपालिका जवळ येते, जिल्हा परिषद जवळ येते. आणि बांधवांना लक्षात घ्या, नाशिक शहरामध्ये जो राजकीय इम्पॅक्ट पडतो, जी राजकारणामध्ये जो पक्ष घोडदौडने पुढे जातो, तेच ग्रामीण भागामध्ये जातो. त्यामुळे फक्त आज कार्यालयाचं उद्घाटन झालं, लोकार्पण झालं, आपण घरी गेलो, आदरणीय श्रीकांतदादांचं भाषण ऐकलं आणि घरी गेलो आणि हे सगळं विसरून गेलो. मला असं वाटतं की आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या वार्डामध्ये शाखेचं उद्घाटन केलं पाहिजे. प्रत्येकाने आपल्या वार्डामध्ये आपल्या प्रभागामध्ये कुणी समाजाचे ज्येष्ठ नेते असेल, ज्यांनी ह्या शहरावर त्याचा इम्पॅक्ट पडेल, त्या वार्डात इम्पॅक्ट पडेल, त्यासाठी त्याच्याकडे गेलं पाहिजे. आदरणीय मुख्यमंत्री दिवस रात्र एकत्र करून जे काम करतात, हा महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने पुढे नेतात, हे त्यांना सांगितलं पाहिजे. वेळ पडली तर आदरणीय पालकमंत्री दादासाहेबांना, माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला, हेमंतप्पाला, अजय दादाला घेऊन गेलं पाहिजे बाहुंना, आणि त्याला आपल्या पक्षात आणलं पाहिजे. आपल्या पक्षाला, आपल्या पक्षाचा दृष्टिकोन काय आहे, आदरणीय शिंदे साहेबांचा दृष्टिकोन काय आहे. आतापर्यंत मला असं वाटतं की गेल्या 2.5 वर्षामध्ये मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे की गेल्या 2.5 वर्षामध्ये जे निर्णय झाले नाहीत ते आदरणीय आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी 6 महिन्यामध्ये ते निर्णय घेतले. मला माहिती ते निर्णय बघायला दिसायला 1 वर्ष लागेल, परंतु बांधवांना मी तुम्हाला सांगतो की हे जे घेतलेले निर्णय, विकासाचे निर्णय, हे आपण जेव्हा आपल्या नाशिकला दिसतील, त्या महाराष्ट्रात दिसतील, त्यावेळेस हा महाराष्ट्र एका वेगळ्या दिशेकडे जाईल. आदरणीय शिंदे साहेब काम करताना महिलांचं काम करतात, तरुण बांधवांचं काम करतात, ज्येष्ठ नागरिकांचं काम करतात, शेतकऱ्यांचं काम करतात, नोकरदारांचं काम करतात. हे काम करत असताना आपण सुद्धा, आपल्या सुद्धा शिंदे साहेबांना खालीचा वाटा दिला जाणार पाहिजे. मी आदरणीय दादांना, खासदारांना, श्रीकांतदादांना एक गिफ्ट द्या असं मी आपल्याला सांगेल, भेट द्या. आणि ती भेट असेल की ह्या नाशिक महानगरपालिकेवर आपल्या शिवसेनेचा भगवा फडकला तरच त्या दादांना भेट वस्तू या कार्यालयाची दिल्या जाईल असं काही म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु ते घर बसल्या एखाद्या शिवसेनेचा पद घेतल्यानी किंवा श्रीकांतदादांबरोबर फोटो काढल्यानी किंवा पालकमंत्र्यांबरोबर फोटो काढल्यानी ही शिवसेनेची सत्ता आपल्याकडे येणार नाही. कारण आज जे आलेले आहेत ते प्रत्येक जण प्रत्येक वार्डातल्या, प्रत्येक प्रभागातल्या, प्रत्येक ग्रामीण भागातले प्रमुख लोक आलेले आहेत. मला वाटतं शाखा झाली पाहिजे, 1.2 2 झालं पाहिजे.